पडलाय आणि आता या गद्दार सरकारने निश्चित करून राजीनामा द्यावा, काय आपली प्रतिक्रिया? उद्धव ठाकरे जी रडणारे नेते आहे, रडोबा उद्धव ठाकरे रडोबा झाले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये होते आणि हे नुसते रडोबा आहे. खरं तर समजून घेतलं पाहिजे. रणांगणातून तुम्ही पडून गेले, तुम्ही त्या दिवशीच हरले होते ज्या दिवशी तुमच्या पक्षातले आमदार खासदार निघून गेले. आणि नैतिकता वगैरे जी आहे ना ते उद्धव ठाकरेच्या तोंडातलं चांगली वाटत नाही. नैतिकता तर 2019 सोडली होती. ज्यांच्यासोबत तुम्ही संसार केला, ज्यांच्यासोबत तुम्ही एकत्र लढले, मोदीजी अमित भाईच्या 16 सभामध्ये उद्धवजींनी देवेंद्रजीला मुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली, सार्वजनिक मान्यता दिली, जाहीर सभेत मान्यता दिली. त्या 16 सभाच्या क्लिप उद्धवजीला पाहिजे तर मी पाठवतो, विसरले असतील तर. आणि आता तुम्ही नैतिकता सोडली, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा स्वीकारून त्यांच्या मांडीवर बसून सरकारमध्ये गेले, पक्षप्रमुख म्हणूनही तुम्ही फेल झाले. तुमचे आमदार खासदार निघून गेले, जनप्रतिनिधी निघून गेले, तुमचं नेतृत्वाला प्रश्नचिन्ह लागलं. खरं तर जेव्हा तुमचे लोक निघून जातात तुमच्यापासून, घरातला भाऊ तुमच्यापासून निघून जातो, तेव्हा मोठ्या भावावर खरा प्रश्नचिन्ह निर्माण होतो, लहान भावावर होत नाही. परिवारातला एक परिवार, त्यातले 4 भाऊ 3 निघून गेले तुमच्या घरातनं, तेव्हा परिवाराच्या मोठ्या भावावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. उद्धवजी तुमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तुमच्या नेतृत्वावर. तुमच्या नेतृत्वाने एक तर महाराष्ट्राला तुम्ही नेतृत्व देऊ शकले नाही मुख्यमंत्री म्हणून, तुम्ही घरात बसले राहिले. तुम्ही पक्षालाही नेतृत्व देऊ शकले नाही, पक्ष सोडून लोक गेले. आणि आता कोर्टाने त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, आज जे बोलतात आहे ना ते सर्व त्यांच्याकडले टीम, ए टीम बी टीम जे बोलताय ना, खरं तर सुप्रीम कोर्टाचा वारंवार अपमान केल्यासारखे बोलतायत. त्यांच्या बाजूने निर्णय गेला तर न्यायव्यवस्था बरोबर आहे, ते 3 बाबीचे निरीक्षण चांगले आले तर न्यायव्यवस्था बरोबर आहे. आणि कोर्टाने क्लिअरली इतकं क्लिअर कर सांगितलं की संवैधानिक सरकार आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हा संविधानाने कायद्याने सरकार